लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला दारूवर बंदी होती. यानंतर काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात केवळ वाईन शॉप व देशी दारू विक्रीकरिता परवानगी देण्यात आली. दारूचे मोजकेच एकच दुकान असल्यामुळे अमरावतीवरून अनेक लोक विदेशी दारू घेण्यासाठी चांदूर रेल्वेला येत होते. त्यामध्ये काही लोक नवीन नवीन कल्पना डोक्यात आणून विदेशी दारू घेऊन जात होते. अमरावती येथून 45 वर्षीय अमोल बापूराव रामटेके व शारदा अमोल रामटेके राहणार समाज कल्याण हॉस्टेलजवळ प्रबुद्धनगर निंबोरा यांच्याकडून रॉयल स्टेग व्हिस्की कंपनीच्या 15 क्वार्टर्स, आय बी ब्लू व्हिस्की कंपनीच्या 13 क्वार्टर्स, एम डी कंपनीच्या 15 क्वार्टर्स तसेच ॲक्टिवा गाडी असा एकूण 46,620 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. पती पत्नी दोघेही ॲक्टिवा गाडीने अमरावती येथे विदेशी दारू घेऊन जात असताना पकडले गेले. पी सी प्रफुल्ल माळदे, एन पी सी जगदीश राठोड असे सरकारी जीपने पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे टाऊन हद्दीत पेट्रोलिंग करत असता एक पांढऱ्या रंगाची स्कूटी ज्यावर एक इसम व एक महिला बसलेली होती हे संशयितरित्या गाडी चालवताना आढळून आले. वरून आम्ही त्यांची गाडी चेक केली तर त्यांच्या गाडीमध्ये रॉयल स्टॅग कंपनी, मॅकडोनाल्ड व इम्पिरियल ब्ल्यू कंपनीचे काही क्वार्टर्स मिळून आले. वरून त्यांना मी सदर प्रोहिबिशनचा माल वाहून नेण्याचा परवानाबाबत विचारले तर त्यांच्याजवळ कुठलाही परवाना मिळून आला नाही. त्यांचे सदर कृत्य हे अवैध व गैरकानूनी दिसून आल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात ही दमदार कारवाई करण्यात आली. मुद्देमाल जप्त करून आरोपी पतीपत्नी यांना अटक करण्यात आली. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.